हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू आवर पेज समेक अकेडमी फॉर फिजिक्स। जर आपण अजूनही आमच्या पेजवरती नवीन असाल तर प्लीज आमचं पेज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। आणि जर आपल्याला चॅप्टर नंबर सेकंडचे याआधीचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्याची सर्व लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्ही याच्या आधीचे जे लेक्चर्स आहे 5 लेक्चर्स त्याची सिरीज आपण बघू शकता। ठीक आहे, तर आज आपण पुढचा पॉईंट बघणार आहे चॅप्टर नंबर सेकंडमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपण कन्सिडर करतो आहे, ज्याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी। ॲक्च्युली आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी ही कन्सेप्ट बघितलेली आहे, ज्याच्यामध्ये सरफेस टेन्शन ही कन्सेप्ट डिटेलमध्ये आपण काय केलेली आहे, कन्सिडर केलेली आहे। ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक लिक्विड जो असेल किंवा आपण इथे फ्लुइड कन्सिडर करूया किंवा लिक्विड असेल, तर त्याचा जो सरफेस आहे तो काय करतो की त्याचं सरफेसवरचे जे मॉलिक्युल्स आहे ते आतल्या डिरेक्शनला काय होत असतात, अट्रॅक्ट होतात, आणि तो सरफेस एरिया मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी काय होतो, एक फोर्स किंवा एक वर्क परफॉर्म केला जातो, ज्याला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन म्हणत असतो। आणि ह्याच प्रोसेसमध्ये तिथे पोटेन्शियल एनर्जी पण काय केली जाते, स्टोअर केली जाते, ज्या पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हणू शकतो, सरफेस एनर्जी पण कन्सिडर करत असतो। तर मग ही कन्सेप्ट आपण प्रिव्हियसली बघितली होती, मग त्यामुळे आपण काय करणार आहे की हा जो सरफेस आहे, कुठल्याही लिक्विडचा जो सरफेस असणार आहे, त्या लिक्विडच्या सरफेसवरती आपण काय करणार आहे, एक इमॅजिनरी लाईन त्या ठिकाणी ड्रॉ करणार। सपोज ह्या ठिकाणी एक आपण सर्क्युलर सरफेस कन्सिडर केलेला आहे, हा काय आहे, एक इमॅजिनरी लाईन आपल्याला ड्रॉ करण्यासाठी आपण काय केलेला आहे, एक सर्क्युलर सरफेस कन्सिडर केला आहे आणि त्यामध्ये एक इमॅजिनरी लाईन पी क्यू आपण काय केलेली आहे, कन्सिडर केली। मग ह्यावेळेस सरफेस टेन्शन आपल्याला कसं डिफाईन करता येईल, ह्या ठिकाणी द फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ॲट राईट अँगल्स टू अन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड सरफेस टेन्शन। म्हणजेच या ठिकाणी काय होतं आहे की ही जी इमॅजिनरी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, त्या ठिकाणी हे जे फोर्सेस आहे ते कसे ॲक्ट होत आहे, दे आर ॲक्टिंग ॲट राईट अँगल्स, म्हणजे 90 डिग्रीवरती ते काय होत आहेत, ॲक्ट होत आहे। दॅट मीन्स हिअर यू कॅन से दॅट द फोर्स एफ इज परपेंडिक्युलर टू द पी क्यू, दॅट मीन्स लाईन पी क्यू विच इज इमॅजिनरी लाईन, अँड धिस फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ॲट राईट अँगल्स टू धिस इमॅजिनरी लाईन विच इज ड्रॉन ऑन द फ्री सर्फेस ऑफ लिक्विड इज रेफर्ड टू बी सर्फेस टेन्शन। सो देअरफोर सपोज इफ यू कन्सिडर द लेंथ ऑफ पी क्यू इज कॅपिटल एल अँड फोर्स ॲक्टिंग इज एफ, देन अकॉर्डिंग टू डेफिनेशन मॅथमॅटिकली वी कॅन एक्सप्रेस द सर्फेस टेन्शन ॲज एफ अपॉन एल। हिअर एफ इज फोर्स पर युनिट लेंथ विच इज ॲक्टिंग ॲट राईट अँगल्स अँड कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ दॅट इमॅजिनरी लाईन, दॅट मीन्स पी क्यू। सो हिअर टी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग द फॉर्म्युला एफ इज इक्वल्स टू एल। त्यानंतर त्याचं आपण एस आय युनिट त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो। एस आय युनिट काय असणार आहे, आता फोर्स मेजर केला जातो आहे न्यूटनमध्ये आणि लेंथ मेजर केली जाते मीटरमध्ये, त्यामुळे त्याचा एस आय युनिट काय होणार आहे, इट्स एस आय युनिट विल बी न्यूटन पर मीटर, ऑर यू कॅन ऑल्सो टेक इट ॲज जूल पर मीटर स्क्वेअर। मग याचे डायमेन्शन जर आपण बघितले तर ॲक्च्युली फोर्सचे डायमेन्शन असतात L1 M1 T-2, पण इथे डिवायडेड बाय मीटर आहे, त्यामुळे L1 काय होणार आहे, कॅन्सल होईल, त्यामुळे उरलेले जे एस आय युनिट आहे त्याच्यावरून आपण काय डायमेन्शन घेऊ शकतो, L0 M1 T-2 इज द डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन। म्हणजे सरफेस टेन्शनचे डायमेन्शन्स किती घेऊ शकता मग तुम्ही, L0 M1 T-2। ओके, त्यानंतर पुढची डेफिनेशन आहे सरफेस एनर्जी। आता सरफेस एनर्जी म्हणजे काय, तर ॲक्च्युली आपण बघितलं आहे की आयसोथर्मल कंडिशनमध्ये त्या लिक्विड सरफेसला ठेवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी त्याचा सरफेस एरिया मेंटेन करण्यासाठी, हा जो काही सरफेस असेल त्याचा एरिया मेंटेन करण्यासाठी हा फोर्स तिथे काय होतो आहे, ॲक्ट होतो, आणि ज्यामुळे तिथे काही पोटेन्शियल एनर्जी काय केली जाते, स्टोअर केली जाते। सो देअरफोर दिस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया ऑफ द लिक्विड सरफेस अंडर आयसोथर्मल कंडिशन इज कॉल्ड सरफेस एनर्जी पर युनिट एरिया। आता इथे आयसोथर्मल कंडिशन दिलेली आहे, आयसोथर्मल कंडिशन म्हणजे काय, की
ज्या कंडिशनमध्ये टेम्परेचर हे सिस्टीमचं काय असतं आहे सेम असतं आहे तर त्याला आपण काय म्हणतो आयसोथर्मल कंडिशन म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. मग इथे कुठल्याही एनर्जीला आपण कन्सिडर केलं तर तिचं SI युनिट काय असतो जूल आणि त्याचे डायमेन्शन काय असतात L2 M1 T-2. त्यामुळे सरफेस एनर्जीचे सुद्धा SI युनिट काय असणार आहे जूल आणि त्याचे डायमेन्शन असतील L2 M1 T-2. ओके तर मग ध्यानात ठेवायचं द फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ॲट राईट अँगल्स इज रेफर्ड ॲज सरफेस टेन्शन वाईल द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया ऑफ द लिक्विड सरफेस इज रेफर्ड ॲज सरफेस एनर्जी. ओके नाऊ वी हॅव टू कन्सिडर रिलेशन बिटवीन दीज टू फेनॉमेनॉन्स दॅट मीन्स वी हॅव टू इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. नाऊ इट इज व्हेरी स्मॉल प्रूफ that means a very small concept by using small concept we have to prove this relation. ओके तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक आपण काय करणार आहे रेक्टँग्युलर लूप घेणार आहे किंवा एक रेक्टँग्युलर वायर आपण घेतो आहे जी वायर एका साईडने ओपन आहे म्हणजे आपण जर बघितलं या ठिकाणी तर एक रेक्टँग्युलर लूप किंवा वायर घेतलेली आहे पी डॅश पी एस एस डॅश तर ही ओपन आहे पी डॅश एस डॅश जी साईड आहे ती जॉईन केलेली नाही आहे म्हणजे हा ओपन रेक्टँग्युलर फ्रेम आपण काय केलेली आहे कन्सिडर केली वायरची असेल किंवा एखाद्या हार्ड मेटलपासून ती आपण काय केलेली आहे क्रिएट केलेली आहे. आता या ठिकाणी पी डॅश एस डॅश ही ओपन आहे त्यामुळे आपण काय करणार आहे की पी डॅश एस डॅश जॉईन करण्याऐवजी आपण आणखीन एक वायर घेणार आहे जी आहे क्यू आर आपण दुसरी वायर घेतली आर क्यू किंवा क्यू आर ही एक वायर घेतलेली आहे जी एल इतक्या लेंथची आहे म्हणजे तिची लेंथ जर आपण कन्सिडर केली तर तिची लेंथ किती आहे एल इतकी आहे कॅपिटल एल इतकी तिची लेंथ आहे आणि ही जी वायर आर क्यू आहे आपण ती रेक्टँग्युलर फ्रेम पी डॅश पी एस एस डॅशवरती काय केलेली आहे अशा प्रकारे फिट केलेली आहे की जेणेकरून ती मुव्हेबल असेल म्हणजे तिला आपण मूव्ह करू शकतो आयदर वी कॅन मूव्ह इट टुवर्ड्स द लेफ्ट साईड ऑर आयदर वी कॅन मूव्ह इट टुवर्ड्स द राईट साईड म्हणजे तिला आयदर तुम्ही लेफ्ट साईडला मूव्ह करू शकता किंवा लेफ्ट साईडला काय करता येणार आहे मूव्ह करता येणार आहे. आता ही जी फ्रेम आहे आता या ठिकाणी आर क्यू वायर टाकल्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक कम्प्लिटली रेक्टँग्युलर किंवा पॅरलोग्राम शेपमध्ये एक स्ट्रक्चर भेटलेलं आहे आणि आता ही लूप काय झालेली आहे क्लोज झालेली आहे म्हणजे आता जर आपण ही लूप बघितली पी क्यू आर एस तर ही क्लोज आहे. इनिशियली काय घेतलं होतं आपण की पी डॅश एस डॅश हे ओपन होते म्हणजे ती रेक्टँग्युलर लूप काय होती ओपन होती पण आता क्यू आर वायरमुळे आपण काय केलेले आहे तिला क्लोज केलेलं आहे आणि इथे ही क्यू आर वायर ध्यानात ठेवायचं आहे की ती काय आहे मूव्हेबल आहे जी आपण मूव्ह करू शकतो जेणेकरून ती पी क्यू किंवा एस आरची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकते. मग आता ही जी क्लोज्ड लूप आहे पी क्यू आर एस आपण ती काय करणार आहे एका सोप सोल्युशनमध्ये काय करणार आहे आपण डिप करणार आहे म्हणजे एक साबणाचं पाणी असणार आहे ज्या साबणाच्या पाण्यामध्ये आपण त्याला काय करणार आहे पूर्णपणे बुडवणार आहे ही फिल्म पूर्णपणे त्याच्यामध्ये बुडाली पाहिजे. मग काय होणार आहे की ह्या पी क्यू आर एसवरती एक एकदम अशी पातळ किंवा थीन असा एक फिल्म काय होते क्रिएट होते म्हणजे बबल त्या ठिकाणी काय होतो क्रिएट होतो. तुम्ही बऱ्याच वेळेस लहानपणी वगैरे किंवा पाण्यामध्ये साबणाच्या पाण्यामध्ये बघितलं असेल की हवेचे बुडबुडे तयार होतात म्हणजे फेस जो असतो त्याच्यापासून बुडबुडे तयार होतात तर तीच कन्सेप्ट इथे ज्यावेळेस तुम्ही हात पाण्यामध्ये टाकतात तर तुमच्या दोन बोटांमध्ये काय होतो एक बबल किंवा एक थीन लेअर काय होतो क्रिएट होतो ट्रान्सपरंट लेअर असतो तर त्याच मॅनरने इथे पी क्यू आर एस फिल्म काय होणार आहे एक क्रिएट होणार आहे ह्या मॅनरने ती फिल्म काय झालेली आहे तिथे आता क्रिएट झालेली आहे. ठीक आहे आता ही एक सरफेस फिल्म आहे जी वॉटरपासून आपल्याला भेटलेला आहे. आता याला दोन सरफेस असतील एक आपण म्हणूया अप्पर सरफेस आणि एक असेल लोअर सरफेस म्हणजे एक वरचा सरफेस असेल आणि दुसरा एक लोअर सरफेस असणार आहे. तर प्रत्येक सरफेसची लेंथ किती असणार आहे ही आर क्यूची लेंथ किती असणार आहे आर क्यू किंवा पी एसची लेंथ किती असणार आहे एल इतकी लेंथ आपण ती काय करणार आहे कन्सिडर करणार आहे. आता ही जी फिल्म आहे ती ॲक्च्युली काय करते सरफेस टेन्शन असतो त्या सरफेसकडे काय असतो एक सरफेस टेन्शन असतो. नाऊ ड्यू टू धिस सरफेस टेन्शन
दिस वायर आर क्यू इज अट्रैक्टेड टुवर्ड्स द पी एस, म्हणजे आता ही जी वायर आर क्यू आहे ती पी एसकडे काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. कशामुळे? ड्यू टू द फेनॉमिनॉन ऑफ सरफेस टेन्शन. म्हणजे तो फिल्म काय करतो आहे, सरफेस टेन्शन ॲक्ट करतो आहे आणि त्यामुळे ही आर क्यू वायर काय होते, पी एसकडे अट्रॅक्ट केली जाते. दॅट मीन्स इट इज मूव्हिंग टुवर्ड्स द साईड पी एस. ओके, नाव इट इज मूव्हिंग विथ सम फोर्स एफ. दॅट मीन्स इट इज मूव्हिंग विथ सम फोर्स एफ विच इज गिवन बाय टी इन टू ट्वाईस एल, वेर टी इज द सर्फेस टेन्शन अँड ट्वाईस एल इज द टोटल लेंथ ऑफ द सर्फेस. नाव हिअर यू कॅन से दॅट आर क्यू हॅविंग द ओनली लेंथ एल. ओके, यू कॅन से दॅट आर क्यू हॅविंग ओनली लेंथ एल, बट स्टील वी हॅव टेकन द ट्वाईस एल. वाय इट इज हॅपनिंग? बिकॉज इट हॅज टू सर्फेसेस, अप्पर सर्फेस अँड लोअर सर्फेस. अप्पर सर्फेस एक्झर्टिंग टेन्शन टी अँड अगेन लोअर सर्फेस ऑल्सो एक्झर्टिंग टेन्शन टी अँड देअर फोर वी हॅव टू ॲड दीज टू लेन्थ्स एल प्लस एल, सो वी गेट ट्वाईस एल विच इज द रिक्वायर्ड फोर्स. सो फोर्स इज कॅल्क्युलेटेड बाय टी इन टू ट्वाईस एल इज द डेफिनेशन ऑफ फोर्स. ओके, नाव हिअर सपोज इफ एफ इज द फोर्स ॲक्टिंग ऑन आर क्यू विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द पी एस. ओके, नाव अगेन्स्ट दिस फोर्स वी हॅव टू अप्लाय सम अनादर फोर्स अँड वी हॅव टू मूव दॅट आर क्यू टू द अवे फ्रॉम दॅट पी एस. ॲज द फोर्स एफ इज ॲक्टेड टुवर्ड्स द पी एस, सो वी हॅव टू अप्लाय सम एक्स्टर्नल फोर्स विच इज ॲक्टेड अपोजिट टू दॅट एफ. दॅट मीन्स आर क्यू इज मूव्हिंग टू इट्स न्यू पोझिशन आर डॅश क्यू डॅश. म्हणजे या ठिकाणी काय होतं आहे की आर क्यूला आपण काय केलेलं आहे, थोडंसं राईट साईडला काय केलेलं आहे, मूव्ह केलेलं आहे आणि जी नवीन पोझिशन काय असणार आहे, आर डॅश क्यू डॅश इज द न्यू पोझिशन. ओके, सो हिअर वी हॅव अप्लाइड सम एक्स्टर्नल फोर्स विच इज एफ डॅश अगेन्स्ट द फोर्स एफ अँड अगेन्स्ट दिस फोर्स एफ वी हॅव परफॉर्म द मोशन. दॅट मीन्स दिस आर क्यू इज मूव्ह थ्रू द डिस्टन्स डी एक्स टू द राईट साईड. ओके, तर आर क्यू आर डॅश क्यू डॅशपर्यंत किती डिस्टन्सने मूव्ह होतो आहे, डी एक्स इतक्या डिस्टन्सने काय होतो आहे, तिथे मूव्ह होतो आहे. ठीक आहे, तर हे झालं आपलं एक्स्टर्नल फोर्स जो आपण तिथे काय केलेला आहे, अप्लाय केलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या अपोझिंग फोर्स किंवा एखाद्या फोर्सच्या अगेन्स्ट एखादी मुवमेंट परफॉर्म करतो, तर त्याच वेळेस त्या ठिकाणी काय होत असतो, वर्क परफॉर्म होत असतो. सो हिअर वी आर परफॉर्मिंग द डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट द फोर्स एफ, सो विच इज डी एक्स. सो देअर फोर अगेन्स्ट दिस फोर्स एफ सम वर्क इज डन डी डब्ल्यू विच इज इक्वल्स टू एफ डी एक्स. ओके, सो इट इज जनरल फॉर्म्युला, वर्क डन इज कॅल्क्युलेटेड बाय एफ इंटू डिस्प्लेसमेंट. दॅट मीन्स फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, तो तुम्ही प्रिव्हियस इयरमध्ये बघितलेला आहे, तर तोच फॉर्म्युला आपण इथे काय केला आहे, कन्सिडर केला आहे. आता इथे डिस्प्लेसमेंट स्मॉलर आहे म्हणून आपण या ठिकाणी वर्क डन पण स्मॉल घेतलेला आहे, त्यामुळे डी डब्ल्यूची व्हॅल्यू किती झालेली आहे, एफ इंटू डी एक्स ही व्हॅल्यू आपल्याला ॲक्वायर झाली. आता इथे एफची व्हॅल्यू तर आपण ऑलरेडी घेतलेली आहे, जर ती एफची व्हॅल्यू इथे पुट केली जी किती आहे टी इंटू ट्वाईस एल, ही व्हॅल्यू फक्त आपल्याला काय करायची, सबस्टिट्यूट करायची, दुसरं काहीही आपण करणार नाही आहे. की ही जी एफ इज इक्वल्स टू टी इंटू ट्वाईस एल ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण इथे काय केली, फक्त सबस्टिट्यूट केलेली आहे. मग आता आपल्याला काय भेटणार आहे, देअर फोर वी गॉट डी डब्ल्यू इज इक्वल्स टू टी इंटू ट्वाईस एल डी एक्स, म्हणजे ट्वाईस एल डी एक्स हा आपण सेपरेटली लिहिलेला आहे. आता या ठिकाणी ट्वाईस एल डी एक्स सेपरेटली का लिहिलेला आहे, बघा आता इथे आपल्याला एक नवीन रेक्टँग्युलर लूप भेटलेली आहे. इथे जर ऑब्झर्व केलं आपण तर ती नवीन रेक्टँग्युलर लूप कुठली आहे, आर क्यू क्यू डॅश आर डॅश ही नवीन रेक्टँग्युलर लूप भेटली, जिची लेंथ असणार आहे एल आणि जिची ब्रेथ असणार आहे डी एक्स. या ठिकाणी काय होते, ब्रेथ होते. मग आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलचा एरिया कसा कॅल्क्युलेट केला जातो, लेंथ इंटू ब्रेथ. मग इथे टू एल डी एक्स म्हणजे काय असणार आहे, एरिया ऑफ द सर्फेस फिल्म आर क्यू क्यू डॅश आर डॅश, म्हणजे
हा पूर्ण एरिया असणार आहे अपर सरफेस प्लस लोअर सरफेस त्याचा किती एरिया असेल ट्वाइस एल डी एक्स ठीक आहे दोघांची ॲडिशन झाली म्हणून इथे टू आपण कन्सिडर केला आहे ठीक आहे तर टू एल डी एक्स काय असणार आहे विच इज डी ए दॅट मीन्स इन्क्रीज इन एरिया ऑफ द फिल्म म्हणजे त्या सरफेस टेन्शनच्या अगेन्स्ट किती एरिया इन्क्रीज झालेला आहे डी ए इतका एरिया इन्क्रीज झाला आता व्हॅल्यूज पुट करूया डी एची व्हॅल्यू काय केली आपण अप्पर इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली ही व्हॅल्यू इथे काय केली फक्त सबस्टिट्यूट केली जेणेकरून आपल्याला काय इक्वेशन भेटलं मग देअरफोर वी गेट डी डब्ल्यू इज इक्वल्स टू टी इंटू डी ए ओके तर हे झालं वर्क डन बट वी नो दॅट फॉर एनी सिस्टीम दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी अँड हिअर दॅट पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट इट इज अ सरफेस एनर्जी फॉर धिस पर्टिक्युलर सरफेस सो देअरफोर हिअर इन्स्टेड ऑफ वर्क डन वी कॅन रिप्लेस इट बाय सरफेस एनर्जी अँड सेम इक्वेशन वी गेट सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू टी इंटू डी ए विच इज द रिक्वायर्ड रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी सो देअरफोर यू कॅन से दॅट द सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू एरिया ऑर इन्क्रीज इन एरिया and again if you want to calculate the relation for surface tension then you have to just transfer this area to the other side so it will goes to the divide that means it will goes to the downside then we get the surface tension is equals to the surface energy per unit area so which is the required definition of the surface tension so that's why we have taken the SI unit joule per meter square just we have seen that SI unit of surface tension is surface energy per unit area means surface energy divided by area so surface energy is measured in joule and area is measured in meter square म्हणून त्याचं सेकंड युनिट काय घेतलेलं आहे आपण जूल पर मीटर स्क्वेअर तर हे झालं छोटंसं रिलेशन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमधलं ठीक आहे तर याच्यासाठी इतकंच आज आपण इथे थांबतोय नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्ट काय करणार आहे कन्सिडर करणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि वेगळ्या वेगळ्या सरफेससाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा तयार होतो किंवा सरफेसचा शेप जो आहे तो कसा बदलत असतो आपण बऱ्याच वेळेस बघितलं असेल की सरफेस जो आहे तर तो एजेसला त्याचा शेप हा वेगळा असतो तुम्ही लॅब्समध्ये वगैरे ऑब्झर्व केलेलं असेल की अप्पर मिनिस्कस लोअर मिनिस्कस असं आपण त्याला म्हणतो तर हे का होतं तर ते होतं सरफेस टेन्शनमुळे तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये डीपली काय करायचं आहे स्टडी करायचं आहे सो तर आजच्यासाठी इतकंच नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटूया आय होप की तुम्ही ऑलरेडी आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमचं जे पेज आहे सम्यक अकॅडमी फॉर फिजिक्स ते लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून फ्युचरमध्ये ज्या काही आमच्याकडनं अपडेट्स असतील त्या आपल्याला वेळेत मिळत राहतील ठीक आहे अगेन थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ Have a nice day.